हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ सवीद नाथ सवीद नाथ सवीद। मी राधिका पराग देसाई, सांगली उपासना केंद्र सांगली। मी माझा एक छोटासा अनुभव आपल्यावर शेअर करू इच्छिते। माझा मुलगा अनुराग पराग देसाई हा 24 ते 25 वर्षाचा असताना, आता तो 27 वर्षाचा आहे, एक 2 वर्षापूर्वी तो त्याच्या मित्रांबरोबरचा वाढदिवस करण्यासाठी त्यांच्याबरोबर तो गेला होता। मी सांगली RTO ऑफिसला जॉब करते क्लार्क म्हणून। मला त्यांनी फोन केला की मम्मा मी दादांबरोबर वाढदिवसासाठी चाललो आहे, आज संध्याकाळी मी तुला काही घरी न्यायला येत नाही, तू प्लीज रिक्षाने येशील का? म्हटलं ठीक आहे बाळा, पण तू स्वतःची काळजी घे। तर कुठे जाणार आहात ते सांग म्हटलं। तर तो म्हणाला की मम्मा आम्ही कोयनेला चाललो आहे, फार काही दूर नाही आहे। तर मी म्हटलं अरे तिकडे डॅम असतो, पाय वगैरे घसरतो, तुम्ही मुलामुला मिळून काहीतरी रंगामस्ती कराल, असं काही करू नका मम्मा, प्लीज मी तसं काही करणार नाही आणि उद्या आल्यानंतर तुला भेटतो। तर मी म्हटलं की मला तो गेल्यानंतर चैनच पडेना, मी सारखं बापूंना सांगते बापू हा मी नस त्याच्याबरोबर नाही आहे आणि तो मित्रांबरोबर गेला आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही माझ्या आणि त्याच्या पाठीशी राहा। तर बापूंनी मला खरोखर रात्री असा भास झाला की माझ्याभोवती वर्तुळांमध्ये मी गुंडाळली गेली आहे, असं किंवा काही ते गोल वर्तुळं माझ्याभोवती फिरत आहेत आणि मला संवेदना होत आहेत की त्याला काहीतरी त्रास झाला आहे असं मला कळलं। आणि त्याचवेळी माझा मुलगा त्याच्या गळ्यामध्ये मी नेहमी हे लॉकेट घातलेलं असतं आणि त्याला उदी घेऊनच पाठवते। अजूनही तो बापूंना नमस्कार करून उदी घेऊनच बाहेर जातो, कुठेही काम असेल तर तो त्यांचं स्मरण करूनच बाहेर पडतो, किंवा गाडी स्टार्ट करताना देखील तो बापूंना वंदन करूनच बाहेर पडतो। तर त्या दिवशी तो इतर मित्रांबरोबर गेला असताना तिथे मुलामुलांमध्ये केक कापणं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर जेवणाची ताटं मांडलेली होती आणि याला मित्रांनी सांगितलं की अनुराग चल रे वेळ झाला आहे आता खूप जेवून घे, आपण खूप मजा केली। आणि केक इकडे तिकडे इतरत्र पसरला पडलेला होता फरशीवरती, तर त्याच्यावरून त्याचा पाय सटकला, सटकल्यानंतर त्याला डोक्याला लागलं पाठीमागे। आणि त्याचवेळी मला इकडे भास झाला की माझ्या मुलाला काहीतरी त्रास झाला आहे आणि त्याची मला जाणीव होत होती की म्हणजे बापू मला सांगत होते की याला काहीतरी त्रास होतो आहे, तो मला जाणवत होतं की मुलाला काहीतरी त्रास होतो आहे तो। दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जायला निघाले तेव्हा त्याचे 2 मित्र दरवाजात आले, तर मी त्यांना असं स्पष्ट विचारलं की राजला काही झालं आहे ना रे, तुम्ही दोघं मला काय सांगताय? मी त्यांची फिरकी दरवाजातच सुरू केली। त्या मित्रांना खूप प्रश्न केले काय झालं आहे सांगा माझ्या राजला, किंवा काहीतरी झालं आहे म्हणून तुम्ही दोघे पुढे आलात सांगायला। तर तो म्हणला काही नाही काकी, त्याला थोडंसं लागलं आहे आणि आम्ही जाधव हॉस्पिटलला मिरज रोडला त्याला ॲडमिट केलेलं आहे। मी घाबरत इथपर्यंत गेले, पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझा मुलगाच मला सांगायला लागला मम्मा मी बापूंच्या लॉकेटमुळे आज केवळ वाचलो आहे, नाकातून आणि कानातून त्याच्या रक्त आलं होतं। तर अशावेळी त्याच्या मित्रांनी गाडी इतकी फास्ट चालवत आणली आणि त्याला फक्त 3-3.5 तासाच्या आतमध्ये त्याला तिथं ॲडमिट करून घेतलं, डॉक्टरही अवेलेबल झाले आणि त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली। मी घाबरले होते, नाकातून कानातून रक्त येणं म्हणजे शेवटची स्टेप डोक्याला लागल्यानंतर, तर बापूंनी माझ्या मुलाला इतक्या मोठ्या धक्क्यातून त्यांनी वाचवणं आणि आज तो इतका सुव्यवस्थित आहे की त्याला त्या गोष्टीचा कोणताही त्रास होत नाही, कधी डोकं दुखत नाही, कधी काही त्रास होत नाही सर, हे सर्व बापू कृपेमुळेच झालं आणि बापूंनी त्याला तारून नेलं त्याच्यातून आणि आज तो एकदम सक्सेसफुली सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, शारीरिक प्रकृती त्याची सगळी चांगली आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।